उत्पत्ती प्रकरण 18। इसहाकाच्या जन्माविषयी देवाचे वचन। तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोनराईत त्याला दर्शन दिले। त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले। त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले। तो म्हणाला, हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको। थोडे पाणी आणू द्या, तुम्ही आपले पाय धुवून ह्या झाडाखाली विसावा घ्या। मी थोडी भाकर आणितो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा। यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे। ते म्हणाले, तू म्हणतोस ते कर। तेव्हा अब्राहम त्वरेने डेऱ्यात सारेकडे जाऊन म्हणाला, तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर। अब्राहम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले। त्याने ते त्वरेने रांधिले। नंतर अब्राहमाने दही, दूध व ते रांधलेले वासरू ही आणून त्याच्या पुढे ठेवली आणि ते जेवित असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला। मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा, डेऱ्यात आहे। मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन, तेव्हा पहा, तुझी बायको सारा हिला मुलगा होईल। त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती। अब्राहम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते। तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? परमेश्वर अब्राहमास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमिलेल्या समयी मी तुझ्याकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल। तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती। पण तो म्हणाला, नाही, तू हसलीसच। सदोम नगरासाठी अब्राहमाची मध्यस्थी। नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राहम त्यास वाटेस लावण्यास गेला। परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्राहमापासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार। मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा। आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे। मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्याचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पहावयास मी खाली जातो, तसे नसेल तर मला कळून येईल। तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले, पण अब्राहम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला। अब्राहम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझपासून दूर राहो, नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल, असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझपासून दूर राहो। सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन। अब्राहम म्हणाला, पहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे। कदाचित 50 कमी नीतिमान असतील
तर 5 कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला तेथे 45 आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही. त्याने पुन्हा म्हटले, तेथे कदाचित 40च आढळले तर? तो म्हणाला, त्या 40 मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा, तेथे कदाचित 30च आढळले तर? तो म्हणाला, मला 30च आढळले तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे, तेथे कदाचित 20च आढळले तर? तो म्हणाला, त्या 20 मी त्याचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो, तेथे कदाचित 10च आढळले तर? तो म्हणाला, त्या 10 त्याचा नाश करणार नाही. मग अब्राहमाशी बोलणे संपविल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहम आपल्या ठिकाणी परत आला.